नमस्कार, मितेश भाईकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आज आपण पाहणार आहे लेकोर युक्रेन आणि रशियाचा वाद. लोकायले काही समजून नाही रं का हे मंदातच उभं कसं उभं झालं बा. ज्यामुळे आम्ही इकडं युद्ध चालू झालं आणि इकडं भारताचा शेअर मार्केट पडला आणि आता युद्ध होते का. जगात तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण जगातला सगळ्यात मोठा देश क्षेत्रफळानं असलेला रशिया यानं आपल्याच बाजूच्या युक्रेनवर ठीक आहे हमला ठोकला. पहिले 2 दिवसाच्या अगोदर न्यूज येऊन ठेपली का रशियानं युक्रेनच्या सीमेवरचं सैनिक मागं घेतलं, पण हे सगळी फेक न्यूज होती. रशियानं डायरेक्ट हमला ठोकून दिला. ठीक आहे, आता रशिया हा जो रशिया आहे तुम्हाला जे आता नकाशात दिसून राहिला ह्या ठीक आहे वरचा भाग ह्या होय रशिया. दुसरं महायुद्ध ठीक आहे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यावर संपलं. जगानं कानाल खडा लावला, बेकार आहे रे बुवा युद्ध. 4 वर्ष युद्ध चाललं, सत्यानाश झाला. 5 वर्ष युद्ध चालून या जगावर. आता जगातल्या कोणत्याच देशाला युद्ध पाहिजे नाही, पण हे पुतीन जे आहे रशियाचा अध्यक्ष ह्या तिथं अगाऊ कायले कारभार करून राहिला बापूसाहेब. तर तुम्हाला सांगतो त्याची स्टोरी अशी आहे का दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जगात 2 गट पडले. एक अमेरिकेच्या बाजूचा गट, अमेरिकेनं ठीक आहे अमेरिकेला टक्कर देणारा तेव्हा एकच खतरनाक देश होता तो म्हणजे रशिया. तो रशिया अवाढव्य देश होता, क्षेत्रफळानं मोठा देश. आजही तुम्हाला सांगतो रशिया 1991 विघटन झालं. अमेरिकेनं त्याच्या अगोदर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शीतयुद्ध चालू केलं. शीतयुद्ध म्हणजे आतून कारभार करणे, काड्या करणे म्हणजे शीतयुद्ध. त्याच्या देशात सैन्य ठीक आहे आतंकवादी पाठवायचे, तिथं जे लोक त्या देशाच्या विरोधात ठीक आहे तिथून स्वतंत्र देश मागून राहिले अशा लोकायले पैसा पुरवायचा, शस्त्र पुरवायचं. हे उचापती धंदे अमेरिकेनं केले. अमेरिकेनं त्याच्यासाठी ओसामा बिन लादेन पोचला. ओसामा बिन लादेनले 91 पर्यंत पोचलं. तोपर्यंत ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या ठीक आहे डोक्यानुसार काम करत होता. अमेरिका त्याला पैसे फंडिंग करे. अमेरिकेनं दुसरं शीत ठीक आहे दुसरं महायुद्ध झालं आणि शीतयुद्धात 2 गट पडले, एक रशियाचा आणि अमेरिकेचा. अमेरिकेनं आपल्याला सपोर्ट करणाऱ्या देशाचा एक समूह स्थापन केला रशियाला शह देण्यासाठी, त्याचं नाव होतं नाटो. ठीक आहे, आता ठीक आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असं त्याचं नाटोचं लॉंग फॉर्म आहे. तर हे जे नाटो आहे, नाटो ठीक आहे अमेरिकेचे पुरस्कर्ते देश होते आणि रशिया एकच अवाढव्य बलाढ्य देश होता. याचे तुकडे कसे करता येईल ह्याचा प्लॅन अमेरिकेनं बनवला आणि त्यालेच म्हणते शीतयुद्ध. त्याच्यात कारभार करायसाठी ओसामा बिन लादेनले पोचला. ओसामा बिन लादेन 1991 रशियाचे शीतयुद्धात तुकडे झाले. रशियातून 15 देश 1991 बाहेर पडले. त्याला रशियाचं विघटन म्हणते. USSR युनायटेड स्टेट ऑफ रशिया नावाचा मोठा अखंड देश होता. आता रशिया शिल्लक राहिला. बाजूचा तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, क्रिमिया ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर बेलारूस ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे बेलारूस, बल्गेरिया, हे सारे रशियाचा भाग होते. रशियातून 15 देश बाहेर पडले म्हणलं. आता दातमनगट खाऊन आहे मग रशिया 91 पासून अमेरिकेवर साली कवा कवा मला भेटते, तिच्या उरावर मी कवा बसतो. त्याच्यामुळे का होत राहिलं का रशियाले कसा ठीक आहे अमेरिकेले कसा शह देता येईल. तर रशियाले आता रशिया तशी अर्थव्यवस्था रशियाची डबगाईली गाली आली आहे, पण याले ठीक आहे पुतीन याले काही लेणं देणं पडत नाही. आपला देश पुन्हा खड्ड्यात जाऊ का जाऊ ठीक आहे. तर यानं काय केलं, यानं ठीक आहे हे जे आता परिस्थिती उद्भवली हे आताचीच नाही आहे, 2019 पासून पुतीन ट्राय करून राहिला. 2014 जो क्रिमिया नावाचा देश होता जो इकरनले अटॅच होता तो दाबून टाकला 2014 तो भाग घेतला. आता तो भाग आहे रशियाच्या ताब्यात. बा तेव्हा विमान पडलं होतं एक ठीक आहे, म्हणजे ऑस्ट्रेलियाचं विमान बहुतेक पाडलं होतं. तर तेव्हा ठीक आहे मग ह्या क्रिमिया कुठं आहेत, ह्या जो भाग हो ह्या नकाशात इथं दाखवून राहिलो, ह्या भाग रशियानं म्हणजे त्यावेळी जिंकून टाकला 2014 तिथं आहे. त्याच्या बाजूला बेलारूसच्या बाजूला इथचा भाग ठीक आहे रशियान ताब्यात घेतला आहे. बंदी बॉर्डरच युक्रेनची ऑक्युपाय केली. आणि आता ह्या युक्रेनमध्ये जो ह्या भाग आहे याच्यात 2 गट आहे का ज्याले युक्रेनमध्ये राहूशा वाटत नाही, तर त्याले रशिया का करते फंडिंग पुरवते, पैसा पुरवते. ए भाऊ, रशिया ह्या आपल्यासाठी खूप चांगला देश आहे. रशियानं आपल्याला वेळोवेळी मदत केली. अमेरिका बदमाश आहे, चोट्टं एका भाषेत. आपण रशियाले ठीक आहे GSLV टेक्नॉलॉजी मागायला गेलो, लात मारून हकललं आपल्याला त्या चोट्ट्यानं. त्याच्यानंतर त्या अमेरिकेनं आपण त्याच्यासाठी त्याला मागायला गेलो, जी सुपर कम्प्युटरची टेक्नॉलॉजी द्या, तेव्हा बी लात मारून हकललं.
आपल्याला वेळोवेळी मदत रशियानं केली. ठीक आहे, तर आता भारताला प्रश्न पडलाय का आपण रशियाच्या बाजून जायचं का आपण ठीक आहे अमेरिकेच्या बाजून जायचं. तर भारतानं अलिप्तवादी धोरण तेव्हाही शीतयुद्धाच्या काय स्वीकारलं, भारताच्या अलिप्तवादी देशात 113 राष्ट्राची संघटना आहे. ठीक आहे, आणि भारत संस्थापक सदस्य आहे नॉन अलाइनमेंट मुवमेंटचा, त्याच्यामुळे आता सुद्धा आपण अलिप्त राहायचं का असा भारताचा विषय आहे. तो भारत आता मदात फसलाय, अमेरिकेकडून जाओ का रशियाकडून जाओ, तो भारतानं सध्या भारत कन्फ्यूज आहे. म्हणून भारताचे मीडियावाले असे अरे ऑफ सुनेंगे पुतीन मोदी की बात, ऑफ सुनेंगे ठीक आहे जॉन बायडेन मोदी की बात. ठीक आहे, अरे भाऊ काही भारताचा संबंध नाही, पंतप्रधान आहे ना याच्यासोबत बोलले नाही, त्याच्यासोबत बोलले नाही, आपला फक्त भारताचा जो युनियनचा सचिव आहे त्यांना आपला मुद्दा मांडला का आम्ही ठीक आहे या मसल्यावर शांततापूर्ण मार्गानं सल्ला मसलत करून निर्णय निघाले पाहिजे या मताचे आहे. ठीक आहे, पण भारतानं रशिया जे युक्रेनवर हमला करत आहे याचा पुरस्कार भी केला नाही आणि याच्या बाजून आपली बाजू भी मांडली नाही. ठीक आहे, कारण आपण ठीक आहे रशियाकडून ठीक आहे आपल्या देशात जे शस्त्र बोलावतो अत्याधुनिक शस्त्रसाठा आपल्याला वेळोवेळी लढाऊ विमान रडार सिस्टम याले त्याले प्रचंड मदत करते. आता आपण अंतराळात माणसं पाठवून राहिलो तर आपल्यापाशी झिरो ग्रॅव्हिटीची अजिबात टेक्नॉलॉजी नाही आहे का, आपण झिरो ग्रॅव्हिटीची रूम नाही आहे का जिथं झिरो ग्रॅव्हिटीत काही दिवस जे अंतराळात जाणार आहे त्याला ठेवू शकू, तर त्याच्यासाठी आपल्याकडे रशियाच मदत करून राहिला. ते डोंबळं अमेरिका येते का आपल्या कामी, हे तर चोट्ट उरावर बसते. आता याच्यामुळे कोणाकोणाचं नुकसान होणार आहे हे सर्व आपण पाहणार आहे, भारतावर त्याचा परिणाम का होणार आहे हे बी आपण पाहणार आहे. समजलं का, तर भारतावर युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम काय आहे आता आपण जे पाहणार आहे लक्ष द्या. ठीक आहे, तर रशिया युक्रेन जो विवाद आहे ह्या रशिया युक्रेन विवाद लय खतरनाक आहे. ठीक आहे, ह्या आताचा विवाद नाही, तेव्हा रशियाचं विघटन झालं तेव्हा रशिया टपून आहे का, जे जे देश माया देशातून वेगळे गेले मी त्याला कसा काबीज करीन. आता ते स्वायत्त स्वतंत्र देश म्हणून जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहे, म्हणजे त्याची स्टोरी शीतयुद्धातून आहे. ह्या अमेरिकानं चोट्ट्यानं नाटो स्थापन केली आणि रशियाचं विघटन केलं. ठीक आहे, आणि रशियाचे तुकडे केले. हे आता जग तिसऱ्या जर युद्ध झालं तर युद्धानं कोणाचंही भलं होत नाही, बुद्धानं भलं होत असते. त्याच्यामुळे युद्धानं कोणाचंही भलं झालं नाही. आजपर्यंत जगाचा इतिहास आहे युद्धानं पुरा युरोप खंड नेस्तनाभूत झाला, पहिल्याही महायुद्धात मग दुसऱ्याही महायुद्धात. ठीक आहे, तिसरं महायुद्ध झालं तर आपल्यावर आलं नाही पाहिजे गारपीट, म्हणून आपण ठीक आहे तमाशे पाहायचे असं माय वैयक्तिक मत आहे. भारतानं रशियाची बी बाजू घेऊ नये, अमेरिकेची बी घेऊ नये, कारण आपल्याला वेळोवेळी दोघाची गरज पडन. ठीक आहे, हो पडूच शकते कारण विषयच नाही आहे हे. ठीक आहे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहे हे पुतीन साहेब आहे. तर सध्या युक्रेनच्या बाजूनं अमेरिका आहे कारण त्याला माहीत आहे, पण रशियानं जो युक्रेनवर हमला केला आणि त्याच्यातले दोन राज्य हे स्वतंत्र घोषित करून टाकले. कोणते दोन राज्य आहेत हे पहिले पाहून घेऊ. ठीक आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण पाहू का आपल्याला कोणतं नुकसान आणि त्याला कोणतं नुकसान होणार आहे. ठीक आहे, तर आता पहा. ठीक आहे, जे मी तुम्हाला सांगून राहिलो का रशियानं ठीक आहे लक्ष द्या बे, रशियानं का केलं आहे का, हे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि रशियानं दोन भाग जिंकून टाकले. कोणाचे? ठीक आहे, युक्रेनचे जिंकून टाकले, म्हणजे डायरेक्ट सैनिकच पाठवला आहे तिथं आणि सैनिक पूर्ण बॉर्डरवर फैलून टाकला आहे. हे युक्रेन, हे बाई हे युक्रेन. आणि जो भाग लक्ष द्या बे, जो भाग मी तुम्हाला म्हणून राहिलो का इथं आहे, तर हे जे युक्रेनचे हे भाग आहे ह्या भागामध्ये ठीक आहे ह्या भागामध्ये दोन भाग असे आहे का ज्याच्यात बरेचसे लोक ठीक आहे त्याले वाटते, बरेचसे लोक असे आहे का त्याले वाटते का ठीक आहे त्याले वाटते का या ठीक आहे या प्रांतात कोणाला वाटते, रशियाला वाटते का या प्रांतात जे लोक राहते, या प्रांतात जे लोक राहते तर या प्रांतात राहणारे लोक हे आपल्या फेवरचे आहे. रशियानं डायरेक्ट या दोन ठीक आहे प्रांताले घोषणा बी करून टाकली का हे दोन स्वतंत्र देश. आता इथं जे आहे ठीक आहे लक्ष द्या, स्वतंत्र भाग झाले म्हणून डिक्लेअर करून टाकले, तर पुऱ्या युक्रेनले ठीक आहे म्हणजे युक्रेन काही दिवसानं आपल्या काबीजमध्ये करायचं आहे ह्या प्लॅन आहे. तर 1-1.5 लाख सैनिक
रशियान लावलं, खबर आली होती, मग खबर अशी आली की आम्ही सैनिक मागं घेत आहे, ते सब फेक न्यूज होती, ठीक आहे. रशियन आणि चायनीज मीडियानं प्रोपोगंडा पसरून मागं घेतलं म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी हमला ठोकून दिला. तर हे आता ह्या जो ह्या क्रिमिया भाग होय, ह्या जो भाग होय क्रिमिया नावाचा भाग होय जो, ठीक आहे, युक्रेनमध्ये होता, 2014 जिंकून घेतला. कोण? रशियानं. आता तुम्हाला सांगतो, ठीक आहे, आता ह्या जो भाग आहे कोणता, ह्यावाला, तर ह्या भागसुद्धा त्याने डिक्लेअर केला. रशिया जगातला दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. आता, ठीक आहे, 74 डॉलर प्रति बॅरेल तेल होतं, ठीक आहे. आता 3 दिवसाच्या अगोदर 74 डॉलर प्रति बॅरेल तेल होतं भाऊ, 74 डॉलर एका बॅरेलची किंमत. आज जसं युद्ध झालं, रपकन 74 डॉलर वरून, ठीक आहे, रपकन 74 डॉलर वरून, ठीक आहे, हे लक्ष द्या रे, रपकन 74 डॉलर वरून, ठीक आहे, लक्ष द्या, रपकन 74 डॉलर वरून, ठीक आहे, हे तेलाची किंमत झाली किती, तर तेलाची किंमत झाली 100 डॉलर, ठीक आहे. 2014 100 डॉलरच्या 120, 130, 135 डॉलर प्रतिबॅरेल तेल गेली होती. आमच्या पंतप्रधानानं, ठीक आहे, 37 डॉलर प्रतिबॅरेल, 40 डॉलर प्रतिबॅरेल तेल होतं, तेव्हा आमचा पेट्रोलचा भाव होता, ठीक आहे, 98 रुपये 99 रुपये, ठीक आहे, 95 रुपये. आता जर 100 डॉलरच्या वर तेल गेलं तर तुम्हाला तेल भेटेन भाऊ, ठीक आहे, काही चोप, ठीक आहे, आजचे दिन 110 आताच वर आहे, तवा पेट्रोल, मग जाईन पेट्रोल 115 वर नाही, 120 वर बोला, 120, 130 रुपये प्रति लिटर तेलाच्या किमती होऊ शकते पेट्रोल डिझेलच्या. त्याच्यानंतर, ठीक आहे, आता जगात, ठीक आहे, सगळ्या देशानं गॅस पाईपलाईन, सगळ्यात जास्त नॅचरल गॅस ही रशियात सापडते. बंद्या देशानं पाईपलाईन टाकली आहे, पाईपलाईन टाकली आहे म्हणलं आणि त्या तेल आप ते गॅस बी आपणही बोलावतो. जगात गॅसचा तुटवडा निर्माण झाला, तर गॅसच्या बी किमती वाढणार आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसच्या. तर आता तुम्ही विचार करा, मग का होईल, तेलाचाही उत्पादक देश आहे, गॅसचाही उत्पादक देश आहे, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, हे पहा, ह्या जो युक्रेनचा तुम्हाला इथं भाग दिसून राहिला, लक्ष द्या रे भाऊ, ठीक आहे, ह्या जो तुम्हाला युक्रेनचा इथं भाग दिसून राहिला, ठीक आहे, ह्यावाला, ह्या तर, ठीक आहे, हे लक्ष द्या, आता ह्या भाग सेपरेट झाला म्हणून डिक्लेअर बी केला आणि ह्या भाग रशियाले स्वतंत्र करायचा आहे युक्रेनपासून. ह्या याचं नाव आहे लुहान्स्क आणि याचं नाव आहे, ठीक आहे, हे डोनेट्स्क, काय डोनेट्स्क, ठीक आहे, याचं नाव आहे डोनेट्स, ठीक आहे, ह्यावाला भाग. तर असे दोन भूभाग आहे, एक ह्या भूभाग आणि एक ह्या भूभाग, आणि चारही बाजूनं सैनिकानं घेरून टाकला युक्रेनले पूर्ण चारी. इथं बेलारूस नावाचा देश आहे, कोणता, बेलारूस. तर बेलारूस ह्या, ठीक आहे, रशियाच्या फेवरचा देश आहे. ह्या क्रिमिया भाग ऑलरेडी 2014 ऑक्युपाय केला आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर बेलारूसच्या इथं तर भागच जिंकून घेतलेला आहे. अशा चारही बाजूनं युक्रेनले सध्या रशियानं घेरून टाकलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे काही विषय राहिलेला नाही युक्रेनले हमला करून. आता अमेरिका बी त्याच्यात घरून नाही राहिली. युक्रेननं नोटोचा सदस्य व्हावा याच्यासाठी अर्ज केला आहे, पण त्याचा अर्ज स्वीकृत करण्यात नाही आला म्हणून नोटो डायरेक्टली युक्रेनले मदत करू शकत नाही. अमेरिकेनं जर याच्यात उडी घेतली, आता हे, ठीक आहे, बाहेरून, ठीक आहे, हातपाय झाडून पाहून राहिले का आपल्याला, हे जे रशिया आहे याले साल्याले नड्डी कशी पिचकता येण्याची, तर नड्डी पिचकायची आहे हे दुरूनच गळफास टाकून राहिली त्याच्या नड्ड्यात रशियाच्या. मग का करायचं, याच्यासोबतचे इकॉनॉमिकल ॲग्रीमेंट बंद करायचे. बंद्या जगाला सांगायचं का तुम्ही त्याच्यासोबत असलेले करार बंद करा, तुम्ही त्याच्यापासून अन्नधान्य घेत असन, शस्त्र घेत असन, तर खरेदी बंद करा, ठीक आहे. आता, ठीक आहे, लक्ष द्या बे, विषय असा झाला आहे का आता 13% जगाच्या एकूण तेलाच्या जगातला सगळ्यात मोठा दुसरा तेल उत्पादक देश आहे, पण तेल उत्पादक आणि निर्यातदार देशाचा सदस्य नाही आहे. ज्याले ओपेक म्हणते, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीचा, ठीक आहे, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीचा सदस्य नाही आहे, कारण हे जे संघटना हे अमेरिकेच्या फेवरची आहे आणि म्हणून याच्यात तो सामील नाही झाला. कोण? पुतीन. तर पुतीनच्या बाजूनं, रशियाच्या बाजूनं याले सपोर्ट करणारा चीन आहे,
ठीक आहे. आणि चीननं याच्या बाजूनं फेवर निर्णय घेतला आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आत्ताच म्हणजे आता हल्ली सध्या या कंडिशनले रशियाच्या पंतप्रधानाले राष्ट्राध्यक्षाले पुतीनले भेटायला गेले. या काऊन गेले, का कारण आहे का? इम्रान खान रशिया, इम्रान आतापर्यंत अमेरिका, ठीक आहे, अमेरिकेले पाकिस्ताननं पोचलं भाऊ. कारण कराची बंदरावरून न ग्वादर बंदरावरून मदत जात होती अफगाणिस्तानात ओसामा बिन लादेनले. त्याच ओसामा बिन लादेनले मदत बंद केली. शीतयुद्धात रशियाचे 15 तुकडे बाहेर पडल्याच्या नंतर ओसामा बिन लादेनचं काम चालू होतं, त्याला भीक देणं बंद केली. तर ओसामा बिन लादेननं मग यायच्या ट्विन टावर हमला केला 2001 आणि साल्याचे यायची इकॉनॉमिकल, ठीक आहे, बिझनेसचं मोठं सेंटर न्यूयॉर्कचे 2 ट्विन टावर होते 101 मजलीचे, दोन्ही मध्ये 3 इमान घासले. अक्का तासात बंदी बिल्डिंग 101 मजलीच्या 2 बिल्डिंगा खलास करून टाकल्या त्यानं, ठीक आहे, कोण? ओसामा बिन लादेननं. तर असं काम आहे. म्हणजे हे दुसरं महायुद्धाची परिस्थिती सांगून राहिलो मी तुम्हाला. दुसरं झालं, आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, युद्ध होऊ नये, ठीक आहे, एवढीच मी अपेक्षा करीन. पुतीन साहेब थोडीशी माघार घ्या तुम्ही, ठीक आहे. नुकसान आपलं आहे, आपला शेअर मार्केट 2000 पडला, आपल्या देशात तेल महाग होईल, युद्धानं कोणाचंही भलं जाणार नाही, ठीक आहे. आपण त्याच्याकडून काही घेणं बंद करतो म्हणलं तर आपलं नुकसान आहे ना बे. आपण जर चायनाच्या वस्तू बोलावतो नाही म्हणलं तर आपल्या भारताची औकात आहे का? एवढ्या वस्तू आपण उत्पादित करू शकायची तर त्या वस्तू का होईन? महाग होईन. आपला बंदा, ठीक आहे, आपल्याला चायना करोडो रुपयाचा निर्यात करते माल. सिरी चायना लाव, अमक चायना लाव, ढमक चायना लाव, ठीक आहे, सोलर पॅनल चायनातून, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचे पीएन, ठीक आहे, पीएनपी सर्किट, ठीक आहे, चायनातून, सप्तच्या डिजिटल बोर्ड चायनातून, मोबाईल चायनातून, ढोबर चायनातून, चार्जर चायनातून, का काप उत्पादित करण होते का भारतात? नाही. मग आपण जर बंद करतो म्हणलं निर्यात त्याच्यासोबतची पॉसिबल आहे का? चायना रशियासोबतची बंद करतो म्हणलं पॉसिबल आहे का? ठीक आहे. पण अमेरिका आपल्यावर दबाव टाकून राहिला, तुम्ही असा कारभार करा. युक्रेनच्या बाजूनं बाहेरून बाहेरून पाठिंबा नोटोचा आहे. पण ठीक आहे, नोटोसाठी अर्ज केला पण नोटो मदत करून नाही राहिली, ठीक आहे. नोटोनं 4-4, 8-8 हजार सैनिक युक्रेन ठीकच्या बाजूनं सपोर्टले लावून दिले. अमेरिका सपोर्टले आहे. अमेरिकेनं रशियासोबतचे करार बिरार बंद करून टाकले, ठीक आहे, पैशानं याले, ठीक आहे, तोडून टाकायचं रशियाले, असं प्लॅनिंग चालू आहे. कॅनडानं, कॅनडाच्या पंतप्रधानानं त्याच्यावर, ठीक आहे, बोलले, ठीक आहे, फ्रान्सचे बोलले, इंग्लंडचे बोलले, ठीक आहे. मग त्याच्यानंतर जर्मनी बोलली का, ठीक आहे, जर्मनीनं तर भाऊ, जर्मनीनं बाल्टिक समुद्रातून, ठीक आहे, पाईपलाईन टाकली गॅसची. हे बा तुम्हाला दाखवतो, जर्मनीनं पाईपलाईन टाकली म्हणलं, ठीक आहे, कारण तेलाचे, ठीक आहे, गॅसचे बमार साठे आहे. हे पहा, हे क्रूड ऑइलचे भाव वाढले म्हणलं. आज एका दिवसात $100 गेले म्हणलं. कायच्यावर गेले? $100 उभ्यानं मेला भारत, ठीक आहे. आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढन तडकन. फक्त निवडणुका होऊ द्या, निवडणुका का होऊ द्या, निवडणुका भारतावर का परिणाम होऊ शकते, तर रपकन पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याशिवाय राहत नाही, ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, ठीक आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढन. आपले 25,000 पोट्टे, ठीक आहे, 25,000 लोक अडकल्या युक्रेनमध्ये. भारत सरकारची, ठीक आहे, भारत सरकारची पहिली, ठीक आहे, डिमांड हेच राहीन का युक्रेनमधून आपले पोट्टे 20,000 इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये MBBS करायला गेलेले पोट्टे युक्रेनच्या युनिव्हर्सिटीत, त्याला बाहेर काढा. कारण, ठीक आहे, हे पोरं शिक्षणाला तिथं गेले, तिथं युद्धजन्य परिस्थिती आहे. पहिला भारतानं प्रिफरन्स द्यायला पाहिजे आणि ते पोट्टे बाहेर काढा. हे महागाई ते पाहत राहू आपण, ठीक आहे. तर $100 तेल वाढलं, अजून वाढू शकते जर युद्ध असंच चालू राहिलं तर, ठीक आहे. त्याचे वाईट परिणाम बंद्या जगाला भोगा लागण, नुसत्या भारतालाच नाही. त्याच्यानंतर, ठीक आहे, हे पाहिजे ह्या रशियातून हे तेलाची पाईप इथून आली आणि हे सगळी बाल्टिक समुद्रातून तेलाची पाईपलाईन सिद्धी जर्मनीत गेली आहे. कुठं गेली आहे? जर्मनीत गेली आहे म्हणलं, ठीक आहे. हे पहा, तेलाची पाईपलाईन ह्या रशियातून सरळ तेलाची पाईपलाईन आली आहे. हे पहा, सरळ तेलाची पाईपलाईन आली आहे. हे तेलाची पाईपलाईन बाल्टिक समुद्रातून जर्मनीला गेली आहे. जर्मनीनं, ठीक आहे, ह्या नॉर्दर्न पाईपलाईन याले, ठीक आहे, हे बघा, गॅस पाईपलाईन नॉर्दर्न स्ट्रीम 2 म्हणते याले, ठीक आहे. नॉर्दर्न स्ट्रीम म्हणजे उत्तरेकडून येत आहे जर्मनीत ही पाईपलाईन. हे पाईपलाईनवर बॅन घातला का? आम्ही या पाईपलाईननं अमेरिके रशियाकडून, ठीक आहे, कोणतीही नैसर्गिक गॅस खरेदी करणार नाही, कोणतीही नैसर्गिक गॅस खरेदी करणार नाही. आता मला सांगा, पहिले जगात गॅसचा तुटवडा पडला आहे,
गॅस यायच्याच पाशी आहे प्रचंड प्रमाणात. यायच्यापासून येणारी गॅस जर्मनी घेत नाही म्हणते, तर त्याच्यात जर्मनीचं रशियाचं काय झालं, रशियाचे पंतप्रधान तर तयारच आहे तो राष्ट्राध्यक्ष पुतीन का खड्ड्यात मी जाऊ गेलो तो स्वतःले अजून खड्ड्यात गेला त्याला काही वाटत नाही. पण रशिया जर्मनी जर ठीक आहे गॅसचे भाव वाढले तर नुकसान जर्मनीचं बी आहे ना भाऊ, कारण तिथचे लोक बोंबलन नाही का. भारतात पेट्रोल डिझेल वाढलं तर कोणाच्या नावानं बोंबलन, मोदी साहेबाच्या, कोणाच्या नावानं बोंबलणार आहे का लोक. भारतात पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहे ठीक आहे, गॅसचे भाव वाढणार आहे हे ठरलं आहे ठीक आहे. इवन भारताच्या लष्करी साहित्य आपण रशियाकडून आयात करतो, जास्त दबाव आला तर काही दिवसासाठी आपल्याला आयात बी थांबवावं लागल ठीक आहे, कारण रशिया आपल्याला वेळोवेळी टेक्नॉलॉजी याच्या त्याच्यात मदत करते. भारतानं ब्रह्मोस क्षेपणास्त्र बनवलं, का बनवलं, ब्रह्मोस क्षेपणास्त्र बनवलं. हे ब्रह्मोस नाव काय ब्रह्मदेवाचं नाही वय लेको, भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मॉस्कॉट नदी, कोणती, मॉस्कॉट नदी, या दोन नद्याच्या नावावरून याले ब्रह्मोस दिलं. भारत रशियाचा कंबाईन प्रोजेक्ट आहे. आता भारतानं याच्यात सोनिक ठीक आहे हवेच्या वेगानं जाणारं काढलं, मग त्याच्यात सुपरसोनिक काढलं, सुपरसोनिक, आता भारत सरकार हायपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र काढलं, ज्याची क्षमता ठीक आहे, ज्याची पहिले 290 किलोमीटर क्षमता होती, मग 450 केली, आता 750 किलोमीटर क्षमतेचं ब्रह्मोस क्षेपणास्त्र हायपरसोनिक राहणार आहे, ज्याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या 7 पट जास्त वेग राहणार आहे ब्रह्मोसचा. आणि आता आपण ठीक आहे या क्षेपणास्त्र विकण्यासाठी इतर देशाला विकणार आहे, त्या इकाचे परवानगी आपल्याला भेटली, पण आपण रशियाच्या मदतीनं केलं आणि त्याच्यात अमेरिका काड्या करून राहिल्या. आणि आपण जर हे विकले, कारण आपलं ॲग्रीमेंट रशियासोबत आहे, तर आपल्यावर दबाव आणू शकते का, हे विकू नका, नुकसान कोणाचं, आपलं. त्याच्यानंतर हे मिग विमानं, मिग जेवढे आहे भारतापाशी हे आपल्याला रशियाने दिले आहे. रशियानं वेळोवेळी म्हणजे आपण बहीण आणि तो भाऊ ठीक आहे, बहीण गेले जर जवा जवा गरज पडली तवा तवा भाऊ धावून येते रशिया आपल्यासाठी. पण ठीक आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपल्यावर अत्यंत वाईट ठीक आहे वाईट परिस्थिती येऊ शकते. आपण टेक्नॉलॉजीत, युद्धात ठीक आहे, शस्त्रसाठ्यात ठीक आहे, याच्यात, कारण आपण आयात करतो बरेचसं साहित्य रशियाकडून ठीक आहे, अमेरिकेकडून बी करतो, तर अमेरिकेनं आपल्यावर पाबंद आणण्यासाठी दबाव आणून राहिली, तर नुकसान आपलं आहे, नुकसान त्याचंही आहे ठीक आहे. म्हणून त्याच्यामुळे जगातल्याही देशाचं नुकसान आहे म्हणलं. दुसरं महायुद्ध झालं, तिसरं महायुद्ध झालं जगात, तथे युरोपात प्रचंड भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे पुतीन साहेब आम्हाला तुम्हाला नम्र विनंती आहे का, तुम्ही ठीक आहे हे थोडंसं मागं घ्या जी ठीक आहे, पाया पडतो मी तुमच्या, कारण आमच्या देशातले लोक 150 रुपये लिटरचं पेट्रोल नाही घेत, तसाही मोदी साहेबांना आमचा लय जीव घेतला आहे. आणि मीडियावाले मोदी साहेब मनन पुतीन के साथ, पुतीन आपलं ऐकणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन बायडन ऐकणार, हे धंदे बंद करा मीडियावाले ठीक आहे, आपला त्याच्याशी काही संबंध नाही. आपलं ठीक आहे दोन्ही तबल्यावर सध्या हात आहे, आपण इकडून बी जाऊ शकत नाही, इकडून बी जाऊ शकत नाही ठीक आहे, कारण भारत अलिप्तवादी संघटनेचा संस्थापक देश आहे, ज्याच्यात भारताचे पंतप्रधान नेहरू होते ठीक आहे, कोण होते, नेहरू होते, युगोस्लाव्हियाचे पंतप्रधान होते, आणि त्याच्यानंतर इजिप्तचे पंतप्रधान होते नासेर ठीक आहे. तर ह्या तीन लोकांनी मिळून ठीक आहे तेव्हा ठीक आहे तेव्हा म्हणजे जगात दुसरं युद्ध संपल्याच्या नंतर शीतयुद्ध सुरू झालं अमेरिका आणि रशियात, तेव्हा आपण जगात अलिप्तवादी संघटना नॉन अलाइनमेंट मुवमेंटची स्थापना केली, समजलं का. आज त्याचे 113-114 देश सदस्य आहे, त्याचा आपण संस्थापक सदस्य आहे, आपल्या पुढाकारानं ती स्थापन झाली, म्हणून एवढ्या देशाचा आपल्याला पाठिंबा आहे. त्याच्यामुळे आपण कोण्याही देशाची बाजू घेणं तसं चुकीचंच आहे ठीक आहे. म्हणून तुम्हाला एवढंच माझी विनंती आहे ठीक आहे का, हे जे सध्या भारतावर परिस्थिती आलेली आहे, तर या परिस्थितीतून भारत निघन, पण अमेरिकेनं ठीक आहे हे मागं घ्यायला पाहिजे, हे रशियानं आपलं सैनिक मागं, रशिया तसा एक खूप ठीक आहे खूप अग्रेसर आहे, कारण रशियापाशी 1,10,000 तर सैनिकच आहे बे, 13,000 ठीक आहे रणगाडी आहे ठीक आहे, 4,144 विमानं आहे ठीक आहे, त्याच्यानंतर लढाऊ जहाज आहे 603, याच्यापाशी काय आहे बे, युक्रेनपाशी 2,50,000 सैनिक आहे ठीक आहे, टँक आहे 2,500, कुठंच किस गली में खसखस काम आहे कोणाचं, युक्रेनचं. त्याच्यामुळे युक्रेन रशियाच्या समोर टिकू शकत नाही.
पण त्याले बाहेरचे देश मदत भी करू शकत नाही. सध्या ठीक आहे, रशियाची आर्थिक कशी करायची, त्याची नड्डी कशी पिचकता येईल, हे पाच ठीक आहे भारतावर त्याचे परिणाम का जगावर परिणाम होणार आहे, भारतावरच नाही. त्याच्यामुळे माय एवढं सांगणं आहे का, युद्ध थांबलं पाहिजे. ठीक आहे, युद्ध थांबलं तरच बरं आहे. रपारप हमले चालू केले ठीक आहे, सुस्तीच नाही करून राहिला रशिया. कारण रशियानं 1991 त्याचे जे तुकडे पडले, ते तुकडे पन्ना माया रशियात कसे विलीन होते, याच्यासाठी दात मनगट खाऊन आहे कोण, रशिया. म्हणून युद्धानं कोणाचंही भलं झालं नाही, एवढीच अपेक्षा करतो का युद्ध लवकर लवकर थांबलेलं बरं. ठीक आहे, याचे परिणाम जर युद्ध झालं तर जगाच्या पाठीवर तिसरं महायुद्ध होईन. आणि तिसऱ्या महायुद्धात तुम्हाला सांगतो, हे बॉम्बगिम टाकायचं बी काम नाही, एक बॉम्ब टाकला सब खतम होऊन जाईल, असे शस्त्र जगाच्या पाठीवर आहे. ठीक आहे, कोरोना हे त्याचंच उदाहरण आहे. हे कोरोना हे बायोलॉजिकल वेपन्स असू शकते, ठीक आहे, असू शकते म्हणून राहिलो. कारण एका कोरोनानं बंद जग व्यापून टाकलं होतं, असे शस्त्र जगाच्या पाठीवर आहे. जगातले बरेचसे देश याच्यासाठी काम करून राहिले का, असे वेपन्स तयार करायचे बायोलॉजिकल का, एक व्हायरस पसरवला का जगात सत्यानाश. ठीक आहे, एक बॉम्ब टाकला का जगात सत्यानाश, बंदा जग जगाच्या पाठीवरून गायब. त्याच्यामुळे युद्ध न झालेलं बरं, आणि युद्धानं कोणाचंही भलं होत नाही. त्याच्यामुळे भांडणं करू नका, यायले बी समजून सांगा. आणि जगाच्या पाठीवर युनो नावाची जी संस्था आहे, ते अमेरिकेच्या पुढाकारानं स्थापन झालेली आहे. जगातलं मला नाही वाटत काही ना एकही भांडण मिटवलं म्हणून, नुसती टिंग 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 घंटी हलवत राहते युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. मार ठीक आहे, अमक करून ढमक करून सुरक्षा परिषद ना अमक परिषद, पण भेंड बी होत नाही त्या युनोकडून. आपला एक ठीक आहे काश्मीर मुद्दा सॉल्व नाही होऊन राहिला 70 वर्ष झाले. ठीक आहे, एक आज जगातले मुद्दे सॉल्व करण बे, अमेरिकेत ठीक आहे, अमेरिकेच्या पुढाकारानं स्थापन झालेली संस्था आहे. ठीक आहे, तिच्या शानपणानं स्थापन झालेली संस्था आहे. मग आता युनोत बोंबलत राहते, आपण आपले मुद्दे मांडत राहतो, ते त्याचे मुद्दे मांडत राहते. ठीक आहे, पाकिस्तान पाकिस्तानचे मुद्दे मांडते, आपण आपले मुद्दे मांडतो. म्हणून ह्या मुद्दा लय महत्त्वाचा होता सध्याच्या परिस्थितीत. कारण आता ठीक आहे, जग तिसऱ्या उंबरठ्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं का असं जगातल्या लोकांना वाटून राहिलं. जगातले लोक चिंतेत पडले, उद्योजक व्यापारी सर्वसाधारण माणूस बी चिंतेत पडू शकते. कारण पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर महागाई वाढून भारतात, आणि महागाई वाढली तर गरीब माणूस पहिलेच कोरोनानं लंबागार झाला आहे. आणि त्याच्यात जर महागाई वाढली आणि तेलाचे भाव वाढले तर ह्या पुन्हा उठून उभा होणार नाही. म्हणून पुतीन साहेबाला माझी प्रार्थना आहे का, त्यांनी गुपचाप माघार घ्यावी. ठीक आहे, झालं झालं विसरून जावं. ठीक आहे, पुतीन साहेब ठीक आहे, आमच्या आम्हाला रशियाबद्दल लय आदर आहे जी, पण तुम्ही असं काही करू नका, एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.